बहिणीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मेहुण्यांवर गोळीबार करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकानं अटक केली आहे. आकाश लहू तावरे, सागर लहू तावरे आणि सागर रामचंद्र पालवे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तुषार प्रकाश पिसाळ याचा आरोपीच्या बहिणीसमवेत विवाह झाला होता. मुलीच्या नातेवाईकांचा या लग्नाला विरोध होता. त्यांच्या त्यापूर्वी वाद असल्यामुळे तुषारला मुलीच्या नातेवाईकांकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीचा भाऊ आकाश तावरे आणि सागर तावरे तर चुलत भाऊ राजू तावरे आणि त्याचा मित्र सागर पालवे यांच्या संगनमत करून तुषारवर चांदणी चौकात गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोळीबार केल्यानंतर आरोपी बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना युनिटच्या पथकातील पोलीस हवालदार सुनील पवार यांना आरोपी जंगली महाराज रस्त्याजवळील संभाजी उद्यानाजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रसाद बर्गे, युनिट 4 पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.